दरम्यान साताऱ्यामधील अश्विनी पाटील ही महाराष्ट्राची कन्या चीनमधील वुहान शहरात अडकली आहे. सगळ्या सुविधा ठप्प झाल्यानं ती मायदेशी परत येण्यास अडथळा त्यांच्या मायदेशी परत येण्यास अडथळा निर्माण होतोय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनच्या दूतावासात अश्विनीची विचारपूस करत तिच्या पासपोर्टबद्दल माहिती घेतली आहे. अँबॅसेडर आहेत त्यामुळे आता ते सगळे त्या तिच्याशी अश्विनीशी सतत संपर्कात आहेत. अडचण फक्त एवढी की तिच्याकडे पासपोर्ट नाही आहे. तिचा पासपोर्ट हा एका कार्यालयामध्ये पाठवला गेल्यानंतर सर्वच कार्यालय बंद असल्यामुळं तिला तिचं पासपोर्ट मिळत नाही आहे. तर तिथल्या आमच्या भारतीय अँबेसीनी चायनीज ऑथॉरिटीशी संपर्क साधलेला आहे. तिला काहीतरी विशेष प्रयत्न करून तिचा पासपोर्ट मिळवून द्यावा व तिला बाहेर काढण्याची मदत करावी, किंवा जर ते त्यात अडचणीत असेल तर मग भारतीय राजदूतावासानी अँबेसीनी आपल्या वकिलातेनी तिथं तिकडचं विशेष ट्रॅव्हल डॉक्युमेंट्सची व्यवस्था करावी असं मला आत्ता ॲश्युरन्स आत्ताच काही थोड्या वेळापूर्वी चायनीज भारतामधल्या चीनमधल्या भारतीय आपल्या अँबेसीने मला कळवलेलं आहे.